एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात असताना दुसरीकडे आता औरंगाबादची सुद्धा चिंता वाढली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काहीच तासांमध्ये आणखी 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही आता 742 पोहोचली असून औरंगाबादमधील मृतांची संख्या ही 20 झाली आहे. अवघ्या काही तासांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने औरंगाबादमध्ये आता खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकल्यामुळे घराची वाट धरणाऱ्या मजुरांवर पुन्हा एकदा काळानं घाला घातला आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रकला मध्य प्रदेशामध्ये अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून 6 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अवघ्या काहीच दिवसांपूर्वी घडली होती आणि त्याला आठवडाही उलटलेला नसताना आता UP आणि MP घडलेल्या या घटनेनं देश हादरलाय. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता PM केअर फंडकडून 3,100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठी ही मोठी तरतूद आहे. स्थलांतरित मजुरांसाठी 1,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. PM केअर फंडातील जवळपास 2,000 कोटी हे व्हेंटिलेटर खरेदीसाठी तर 1,000 कोटी हे प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी देण्यात येणार आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे 200 कोटी रुपये हे कोरोनावर लस विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत. बुधवारी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. जगभरात 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक रुग्ण आहेत, तर कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ही 2,97,000 पोहोचली आहे. गेल्या 24 तासामध्ये 88,202 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 24 तासामध्ये 5,314 लोकांचा जगभरामध्ये मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोनामुळं आत्तापर्यंत मृत्यूंची संख्या ही 2,97,765 इतकी आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरामध्ये 16,57,716 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. जगातील 72% कोरोनाबाधित हे केवळ 10 देशांमध्ये आहेत आणि या 10 देशांमध्येच 32 लाखांच्या जवळपास कोरोनाबाधितांचा आकडा आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.